नमस्कार, शिक्षा 26 घोरपडे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण नागपंचमी या सणाविषयी माहिती पाहणार आहोत। तर पहा, नागपंचमी 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्येश्वर हातीचा भाऊ होता। सत्येश्वरचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला, त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही, त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात। भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख व संकट यातून तारला जाओ, हे उपवास करण्यामागे एक कारण आहे। या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही, कोणीही खणत नाही, घरी पण कोणी भाज्या चिरायच्या नाही, हे नियम पाळतात। नागदेवताची पूजा करून त्याला दूध, लाह्यांचा नैवेद्य दाखवतात, गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात। भारतात सर्व प्रांतात हा सण साजरा करतात। काशीमध्ये नागकूप नावाचे तीर्थ आहे। विद्वान पंडित या दिवशी शास्त्र चर्चा करतात आणि नागकूपावर जाऊन नागाची पूजा करतात। नाग हे द्रविड लोकांचे दैवत होते, पण आर्य व द्रविड यांच्या मिश्रणानंतर नागपूजा सर्वत्र सुरू झाली असे म्हणतात। मनुष्याला त्रास देणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हा एक भयंकर प्राणी आहे, म्हणून वर्षातून एक दिवस त्याची पूजा केली तर त्यापासून भय राहणार नाही, या कल्पनेने श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा प्रचलित झाली असावी। धन्यवाद।